पदघर विरुद्ध अष्टविनायक ठाकूरपाडा, आणखी एक मोठा सामना आपल्यासमोर असेल. उद्या साईश खारबाव आणि जय भोलेनाथ सरवलीपाडा हे संघ देखील समोरासमोर पाहायला मिळतील. चला चला मॅच सुरू करा. जय बजरंग गोरसई आणि बंद्रा मारुती काल्लेर यांच्या दरम्यान देखील एक मोठी मॅच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. उद्या देखील चांगले नामवंत संघ अध्यक्ष चषकामध्ये खेळणार आहेत. धामणगाव संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर आली आहे. आजच्या शेवटच्या मॅचला सुरुवात होते. निलेश चोरगे आणि सतीश माळी दोन्ही अनुभवी सलामी बॅटर आहेत. पहिला बॉल, जागा बनवली आहे. येथे फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षण देखील उत्तम. धाव घ्यायची होती, पण एक चांगला कॉल मला असं वाटतंय की धाव घेतली गेलेली नाही आहे. अर्ध्या खेळपट्टीवर उभा होता सतीश ज्यावेळेला निलेशने हा कट शॉट खेळला, आणि जर सतीश स्ट्रायकिंग एंडला गेला असता तर नक्की धोका उद्भवला असता. पाय ॲक्शन रिप्ले, ज्यावेळेला हा कट शॉट खेळला त्यावेळेला सतीश ऑलमोस्ट अर्ध्या खेळपट्टीवर जाऊन पोचला होता, आणि जर तो स्ट्रायकिंग एंडपर्यंत पोचला असता तर एक फलंदाज नक्की रनआउट झाला असता या पहिल्या बॉलवर. योग्य वेळेवर त्यांनी माघार घेतलेली आहे. डॉट बॉलनं सुरुवात केली गोलंदाज विजयनं. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ चांगला बॉल आहे, जोरदार अपील होत आहे, परंतु पंचांची स्वीकृती मिळत नाही आहे. सुरुवात चांगली करतोय गोलंदाज विजय. यष्टीरक्षक फार उत्साही दिसला. गोलंदाजाने देखील अपील केलं होतं, पण अपील फेटाळून लावलेली आहे पंच शानू कुरेशी यांनी. शानू कुरेशी आणि त्यांच्यासोबत आहेत पंचांच्या भूमिकेत अभिजित सावंत. खरं तर पंचांचा विचार करता पंच दिनेश नाईक यांना आपण मिस करतो. दुःखद निधन झालं त्यांचं, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खोलवा टप्पा आहे. लो फुल टॉस टर्न केला आहे ऑन साईडला, तिकडे प्रोटेक्शन आहे डीप मिड विकेटला. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जर किफायती गोलंदाजी झाली तर मात्र फलंदाजांवर प्रेशर येणारच आहे, कारण चार चार षटकांची मॅच आहे. एकच षटक पॉवर प्लेचं आहे. पहिले तीन चेंडू चांगले टाकलेले आहेत गोलंदाज विजयनं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. पॉवर प्लेच्या दरम्यान ज्यावेळेला तुम्ही समोरच्या टीमला रोखता ही तुमची जमेची बाजू आहे, कारण या मैदानामध्ये पॉवर प्लेमध्ये धावा होत असताना आपण पहिल्या मॅचपासून पाहिल्यात संध्याकाळच्या 17 पर्यंत, आणि त्याच्यामुळे पॉवर प्लेमध्ये विजयचं आत्तापर्यंतचं हे षटक फक्त एका धावेचं शांत ठेवलं आहे, विशेष म्हणजे निलेशला जो मागच्या मॅचमध्ये आक्रमक होता. सतीश माळीची बॅट अजून तळपायची बाकी आहे या स्पर्धेमध्ये. ओहो स्विच इट करायचा होता, ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर हा बॉल बचावला गेलाय फलंदाज. विकेट किपरसाठी देखील अडवणं कठीण होतं, त्यामुळेच बाईच्या रूपात एक धाव मिळाली आहे. धावसंख्या बिनबाद 2. दोन्ही पायाच्या मधून गेला हा बॉल, स्टम्पच्या अगदी क्लोज होता, स्विच इटचाच प्रयत्न होता. सुरुवात सतीशलाही मिळालेली नाही आहे, आणि बायच्या स्वरूपात एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 2 धावा. दोनच खेळाडू सर्कलच्या बाहेर तैनात आहेत, एक डीप मिड विकेटला आणि एक खेळाडू लॉंग ऑन सीमारेषेवर तैनात करण्यात आलेला आहे. बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल यावेळेला उडवलाय बॉल लॉंग ऑनच्या दिशेनं. फिल्डर आहे तेथे, टिपला गेलाय सचिनकडून सुरेख झेल आणि फलंदाज बाद. पुन्हा एकदा थोडंसं पुढे टाकला, गती कमी होती याही बॉलवर. जे अंतर पाहिजे होतं ते मिळालेलं नाही आहे. फटका हवेत खेळला, पल्ला गाठता आलेला नाही आहे. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं जजमेंट, अगदी मांडीच्या लेवलला खाली झेल घेत असताना पहिला धक्का बसतोय. आउट होतोय फलंदाज निलेश 2-1. सामनावीराचा मानकरी ठरला होता दुसऱ्या फेरीच्या मॅचमध्ये निलेश. चांगली बॅटिंग केली होती त्याने, सुरुवात दमदार मिळवून दिली होती त्या मॅचमध्ये. पहिल्या मॅचमध्ये तो फ्लॉप ठरला होता आणि त्यानंतर फलंदाजी ढेपाळताना दिसली होती, आणि दुसऱ्या मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार घेत असताना त्याने वक्तव्य केलं देखील होतं की तो लवकर बाद झाल्यानंतर कुठेतरी जे बाकीचे फलंदाज आहेत त्यांचा कॉन्फिडन्स थोडासा लो होतो, पण कॉन्फिडन्स ठेवावा लागणार आहे, कारण इतर फलंदाज देखील चांगले अनुभवी फलंदाज आहेत. विशेषतः पहिल्या 4 फलंदाजांपैकी आपण बघायला गेलो तर 3 तर फार अनुभवी दिसत आहेत. सतीश माळी चांगला बॅटर आहे, सलामीवीर, आणि आता येतोय मैदानामध्ये नितीन पाटील. गेली कित्येक वर्ष कित्येक मैदानं गाजवलेली आहेत, मग क्रिकेट ग्रामीणचं असो किंवा सिटीचं असो, मातब्बर खेळाडू आहेत नितीन पाटील आणि सतीश माळी. मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विजय राईट आम ओवर द विकेट. ओहो डावी एष्टी उखडायची होती, परंतु डावी एष्टीच्या बाहेर निघून जातोय बॉल. वाईटचा इशारा पंच कुरेशी यांचा येतोय. धावसंख्येत थोडी भर पडते, धावसंख्या 1-3. हा बॉल थोडासा चुकीचा हातळला, परंतु स्टम्पच्या क्लोजच होता.
वाईट बॉल येतोय. टीमची धावसंख्या 3 आहे. षटक क्रमांक पहिले प्रगतीपथावर असताना 4 षटकांची आजच्या दिवसातली ही शेवटची लढत. ओहो, यावेळेला फाईन लेगच्या दिशेतून बॉल काढण्याचा प्रयत्न, फार जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. हा बॉल एस्टनच्या वरून निघून गेलाय. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर पहिलं षटक झालंय समाप्त. अप्रतिम गोलंदाजी पॉवर प्लेमध्ये, 9 संख्या, फक्त 3 धावा, 1 गडी बाद, जय महाराष्ट्र धामणगाव. 4 मिनिटं आणि 50 सेकंद घेतलेत पहिलं षटक टाकण्यासाठी. चला लगेच क्षेत्ररक्षण लावा, टीम मीटिंग जास्त घेऊ नका. पहिलं षटक संपले, पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 3-1 अशी परिस्थिती. सतीश खातं उघडायचंय, नितीनलाही खातं उघडायचंय. मागचं जे षटक टाकलं विजयने अप्रतिम राहिलं पॉवर प्लेच्या दरम्यान. धामणगाव टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय. सूर्य अस्ताला चाललाय अशा परिस्थितीमध्ये योग्य निर्णय म्हणावा लागेल, परंतु सध्या त्यांची फलंदाजी तितकीशी चांगली झालेली नाहीये पॉवर प्लेच्या दरम्यान. जेवढे लवकर षटक कंप्लीट करतील तेवढाच फायदा होऊ शकतोय सेकंड हाफमध्ये बॅटिंग करत असताना पॉवर शेलार संघाचा, कारण आता सूर्यास्ताची जी वेळ आहे ती जवळ येत चाललेली आहे. आणि एकदा सूर्यास्ताला गेला की अंधार लवकर होतो, त्यामुळेच सेकंड इनिंग्समध्ये बॅटिंग करणं थोडंसं कठीण देखील जात असतं. सध्या थोडासा उजेड आहे. आकाश वारगडे इनटू द अटॅक, फ्लाइटेड बॉल यावेळेला स्वीप केलाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर उपस्थित, एकच धाव घेण्याची संधी मिळाली आहे सतीशला. सतीश प्रयत्नशील आहे, अगदी पहिल्या बॉलपासून तो मोठमोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. एक स्विचिटचा फटका खेळण्याचा देखील त्याचा प्रयत्न होता, मात्र जास्त यश मिळालेलं नाही. आत्तापर्यंत 2 बॉल्स त्याने खेळलेत, 1 धाव ही पहिली धाव त्याने जोडली या मॅचमध्ये. संघाची धावसंख्या 4. वारंवार चुकीच्या फटक्यांची निवड राहिली आहे पहिल्याही षटकाच्या दरम्यान, दुसऱ्याही षटकाची सुरुवात झाली त्याही दरम्यान. त्याच्यामुळे तुम्हाला योग्य फटके सजवावे लागतील, धावा कराव्या लागतील. पॉवर प्लेमध्ये ठीक आहे धावा आलेल्या नाही आहेत, परंतु इथूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा करणं गरजेचं आहे. एकदम टो एंडला लागला होता बॅटच्या त्याही फटक्यावर, फक्त 1 धाव. टीमची धावसंख्या 4. सेकंड ओव्हरचा खेळ प्रगतीपथावर असताना आकाश यावेळेला चांगलं कनेक्शन आहे, स्विच इट केलाय आणि बॉल पाठवलाय थर्ड मॅन बाउंड्रीलाईनच्या बाहेर. 1 टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमापार, हा चौकार. तसे या धावाने अशाच धावा कराव्या लागतील आता या मॅचमध्ये. अध्यक्ष चषक चौकार येते, स्विच इटचा प्रयत्न, चांगला फटका, 4 धावा मिळवल्यात आकाशच्या विरुद्ध. परंतु हा बॉल थोडासा खराबच होता, शॉर्ट बॉल आणि बरोबर हेरला फलंदाजाने, 4 धावा मिळवल्यात. सुरुवातीच्या काळामध्ये स्वीप शॉटसाठी जास्त प्रसिद्ध होता नितीन पाटील, पण आता आधुनिक क्रिकेट पाहता त्याने देखील स्विच इट खेळण्यास सुरुवात केलेली आहे आणि चांगलाच खेळलाय हा स्विच इटचा फटका. आणखी एक स्विच इट, हा तर चाललाय फिल्डरच्या डोक्यावरून, आउट ऑफ द पार्क, षटकार. चांगली बॅटिंग, मगाशी स्विच इट चांगला होता, हा त्याच्यापेक्षा चांगला आहे. लवकर ओळखला बॉल, यावेळेला थोडासा वेगाने टाकण्याचा प्रयत्न, ज्या वेगाने आला त्याच वेगाने पाठवला. त्याला माहिती आहे हवा त्याच दिशेला वाहते, अशा परिस्थितीमध्ये स्विच इट मारणं गरजेचं आहे. आणि हे जुने खेळाडू आहेत ज्यांनी एक काळ गाजवलंय क्रिकेट, गाजवलंय अनुभव त्यांच्याकडे आहे, त्याच्यामुळे बरोबर फटके सजवत असताना हवेच्या बरोबर प्रवाहाच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटला 6 धावा मिळतात. षटकार येतोय, चांगलं टायमिंग नितीनच्या बॅटमधून. खूप चांगले व्हेरिएशन्स गोलंदाज आकाश वारगडे कडे आहेत, परंतु फलंदाज देखील तेवढाच दमदार आहे आणि त्याच्याकडे देखील चांगले चांगले फटके आहेत. स्विच इटचा वापर करत असताना आकाशच्या गोलंदाजीची पिसे काढायला सुरुवात केली आहे नितीन पाटीलने. आणखी एक, हा तर अतिसुंदर, अतिसुंदर, आणखी एक षटकार. चांगलं टायमिंग, स्विच आहे, स्वीट आहे आणि हा मात्र भरपूर दूर मारलाय. आता पॉइंटला त्याने या बॉलला फेकून दिलंय. चांगलं टायमिंग, सातत्याने स्विच इटचे प्रयत्न सुरू आहेत आणि स्विच इटमध्ये यशस्वी ठरत असताना नितीन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या, परंतु त्याच्यानंतर सध्या आकाशला आकाश दाखवलं जात आहे ते देखील बाउंड्रीलाईनच्या बाहेर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा फलकावर होत्या, 17 धावा आत्तापर्यंत या षटकामध्ये आकाशनं खर्च केल्यात. चांगलाच समाचार त्याचा घेतला जातोय नितीन पाटीलकडून. धावसंख्या झाली आहे 1-20. समाचार संध्या सुरू झाली आहे आकाशच्या गोलंदाजीची, कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याच्या विरोधात असे फटके मारणं म्हणजेच त्याच्या गोलंदाजीची समाचार संध्या असं हरकत नाही आहे. तलवार जुनी आहे परंतु धार अजूनही तशीच आहे. नितीन पाटील अगदी विंटेज विंटेज दिसतोय आज. अपील होत आहे मात्र हा बॉल कदाचित बॅटला स्पर्श झाला असावा. चाललाय लाँग लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर, मिळतोय चौकार, 4 धावा. आणखीन एक चौकार येतोय. अगदी बरोबर उल्लेख केला अजय, सहमत आहे मी. तलवार ती तलवार असते, मग ती तुम्ही मॅन केली तरी तिची धार कायम असते. आणि जरी तुमचं किती वय झालं,
क्रिकेट तुमच्या रक्तात असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये जगासमोर ते आणू शकता, सिद्ध करू शकता. हे ते दाखवत असताना फलंदाजीमध्ये नितीन पाटील इज ऑन फायर नाव. टीमची धावसंख्या 24, महागडे षटक आकाश त्याने धावा खर्च केल्या त्या ओव्हरमध्ये 21. सेटल होऊच दिलेलं नाहीये गोलंदाजाला फलंदाज नितीन पाटीलने. आता स्विच इट पुन्हा एकदा. यावेळेला कनेक्शन तेवढं चांगलं नाही आहे, मात्र आउटफील्डमध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या दिशेनं. एकच धाव घेतली आहे, दुसरी धाव घ्यायची होती नितीनला, मात्र सतीशनं स्पष्ट नकार दिला, कारण सतीशला देखील माहिती आहे की धोका उद्भवू शकतो आणि शेवटचा बॉल देखील होता या षटकातील, त्यामुळेच सतीशला देखील वाटत असेल की स्ट्राईक जास्तीत जास्त नितीनकडे राहायला हवी. दोन षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या धामणगाव संघाची 1:25. 10:03 झालेले आहेत दोन षटक संपवण्यासाठी, त्याच्यामुळे घाई करा, फास्ट खेळा प्लीज. चांगली धावसंख्या फलकावर आहे, पलटवार फार चांगला पाहायला मिळालेला आहे. पॉवर प्लेमध्ये गोलंदाजाचं वर्चस्व होतं, मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर नितीन अक्षरशः बरसताना दिसतोय. स्विच हिटचे सलग 3 चांगले फटके त्याने खेळले, आधी एक चौकार ठोकला थर्डमॅनला, त्यानंतर बॅकवर्ड पॉईंट फिल्डरच्या डोक्यावरून षटकार, आणि त्यानंतर आणखी एक स्विच हिट त्याच फिल्डरच्या डोक्यावरून फार लांबवर पाठवला होता बॉल आउट ऑफ द पार्क, आणि त्यानंतर एक स्वीप करत असताना लॉंगलेगला चौकार ठोकला. कधी लेग ब्रेक कधी ऑफ ब्रेक गुगली टाकण्याचा प्रयत्न देखील केला गोलंदाजानं, मात्र त्याचे सारे प्रयत्न निष्प्रभ ठरताना दिसले. आता नवीन षटकाला सुरुवात करतोय कॉमेंट्री बॉक्स एंडकडून भावेश पाटील. प्रेक्षकांचा देखील चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय पहिल्याच दिवशी. आतमध्ये येणारा बॉल, शॉट आम पोल केलाय, तिकडे फिल्डर उपस्थित, गवसला गेलाय फलंदाज नितीन पाटील. व्हेरी गुड कॅच, बॅट्समन आउट. अखेर ते वादळ क्षमवलं या ओव्हरमध्ये भावेशने. पहिलाच बॉल थोडासा आतमध्ये आला, ऑफकटरचा अंदाज होता, पडल्यानंतर आतमध्ये येत असताना शरीराच्या दिशेने त्याला बरोबर टर्न केला होता स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या दिशेने, आणि तिथे खूपच चांगलं जजमेंट, चांगला झेल टिपला फलंदाज बाद होतोय नितीन, ज्याने नक्कीच आक्रमक इनिंग इथे पेश केली. सेकंड ओव्हरमध्ये हावी होता गोलंदाजांवर, तो मात्र परतलाय आणि एक महत्वाचा धक्का बसत असताना टीम जय महाराष्ट्र धामणगावला. मोठ्या विकेटचं पतन, मात्र चांगलं मनोरंजन केलं बाद होण्यापूर्वी नितीन पाटीलने. निराशा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकते. खरं तर थोडं फाईन खेळायचं होतं, बॉल थोडा स्क्वेअर निघून गेला जिकडे फिल्डर होता डीप स्क्वेअर लेगला, ज्याप्रमाणे त्याने स्विवल केलं होतं स्वतःभोवती थोडी गिरकी घेतली होती. निश्चितच लॉंग लेग फाईन लेगकडे खेळण्याचा त्याचा कल होता, पण बॉल्स थोडासा समोर गेला आणि अखेर निराश होऊन तंबूत परतावं लागले. 7 बॉल्समध्ये मात्र 21 धावांची तुफानी खेळी साकारली संघाची, धावसंख्या 2:25. भावेश पाटीलला पहिल्याच बॉलवर यश मिळालेलं आहे आणि भावेशनं इम्प्रेस केलंय मागच्या मॅचमध्ये देखील, विशेषतः बॅक ऑफ लेन गोलंदाजी फार छान केली होती, बाउन्स चांगला मिळत आलेला आहे या गोलंदाजाला. नवीन बॅट्समन भावेश भोईर, ओहो हो, ज्या गोष्टीचा उल्लेख मी नुकताच केला तेच पाहायला मिळतंय. आपटी दिली बॉलला, खांद्याचा वापर, 1 for the over, चांगला बाउन्सर. हा एकमेव गोलंदाज मला वाटतं आजच्या दिवसामध्ये ज्यानं शॉर्ट बॉलचा फार चांगला वापर केलेला आहे, शॉर्ट पिच चेंडू असतील किंवा बॅक ऑफ लेंथ चेंडू असतील, वेल डायरेक्टेड शॉर्ट पिच बॉल तो टाकताना दिसलाय. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा यावेळेला हुक केलाय, फटका चांगला आहे, फिल्डर सर्कलच्या आतमध्ये होता फाईन लेगचा, लॉंग लेगला बॉल निघून जातोय सीमा पार, धावा मिळताय 4, हा चौकार. कमी लांबीचा आणखी एक बॉल होता, मात्र यावेळेला पोझिशन फार लवकर घेतली होती हुक शॉट खेळण्यासाठी, ऑफस्टिकच्या बाहेर जात असताना चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जाऊन बॉल काढलाय शॉट फाईन लेगच्या डावीकडून, लॉंग लेगला तिकडे फिल्डर पोहोचण्याचा प्रयत्न करत होता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामधून, मात्र तो पोहोचू शकला नाही आहे आणि 4 धावांनी खातं उघडण्यात आलेलं आहे भावेश भोईरचं. चांगला अष्टपैलू खेळाडू आहे भावेश भोईर. यावेळेला पुल केलाय, समोर फिल्डर आहे, मात्र फिल्डरच्या आवाक्या बाहेर बॉल, आउट ऑफ द पार्क, षटकार. चांगलं टायमिंग होतं, चांगला पुलचा फटका, अगदी टेनिसची रॅकेट चालावी तशी चपराक होती या बॉलवर, जसा बॉल आतमध्ये आला तसाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला, चांगलं टायमिंग. क्षेत्ररक्षक होता, त्याने प्रयत्नही केला, त्याला वाटलं की बॉल हाताला लागला तर कदाचित आतमध्ये पडेल, परंतु शेवटी अपयश आलं. शाबूक, थोडा शॉर्ट बॉल देखील होता आणि बॉल आतमध्ये देखील येताना दिसला, कदाचित थोडी बोट फिरवली होती, इन कटरप्रमाणे हा बॉल आतमध्ये आला होता, मात्र खूप चांगल्या कंट्रोलनं हा फटका खेळलाय. थोडी रिस्क होती फटक्यामध्ये पण फिल्डरला क्लिअर केलंय. पुन्हा एकदा फटका बनवलाय, ओहो हो, कॅच होती, कॅच ड्रॉप होते, एक धाव मिळते भावेशला, जीवदान मिळालेलं आहे, घातक ठरू शकतंय.
धामणगाव टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वर, 36 दोन गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक अजूनही प्रगती पथावर आहे. चांगलं द्वंद्व पाहायला मिळत आहे या षटकामध्ये. गोलंदाज देखील घातक आहे आणि फलंदाज देखील अतिशय घातक आहेत. समोर संधी निर्माण केली होती गोलंदाज भावेश पाटीलनं. पहिल्या बॉलवर मोठी विकेट प्राप्त केली, नितीनला बाद केलं, यानं चांगली बॅटिंग केली. 7 बॉल्समध्ये 21 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर भावेश भोईरनं आक्रमण केलेलं आहे. पुढचा बॉल सामना करतोय सतीश माळी. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ, यावेळेला नियंत्रण हरवून बसलाय गोलंदाज. बीमर बॉल, कॅच घेण्याचा प्रयत्न होता, कॅच तर ड्रॉप झाली, मात्र नो बॉल आहे. जेल स्वीकारला गेला असता तरी फलंदाज बाद झाला नसता. एक धाव पूर्ण केली आहे. एकूण 2 धावा स्कोरमध्ये ॲड होत आहेत. धावसंख्या 38, 38 धावा. जय महाराष्ट्र धामणगाव संघ टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे पॉवर शिलार संघाविरुद्ध या मॅचमध्ये. सायंकाळच्या 17 हा सामना आहे. सूर्य अस्ताला चाललाय, उजेड कमी होत चाललेला आहे मैदानामध्ये. मात्र स्पर्धेचं आयोजन अतिशय दिमागदार आहे, चमकदार आहे. सुजित पाटील उर्फ तात्या शेठ यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. अध्यक्ष चषक 20-20. आपटी दिली बॉला, हवेत उडवलाय, डीप मिड विकेटला झेल आहे, मात्र फ्री हिट बॉल, त्यामुळेच फलंदाज बाद होणार नाहीये. या अगोदर झेलची जी संधी होती ती दवडण्यात आली होती, जो लीगल बॉल होता तेव्हा. मात्र आता झेल घेऊन काही फायदा होणार नाहीये. एक धाव मिळाली शेवटच्या बॉलवर. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 सरासरीनं धावा जमा करतायत जय महाराष्ट्र धामणगाव संघाचे फलंदाज. धावसंख्या 2 बाद 39. चला टीम मीटिंग घ्यायची नाही आहे, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे पॉवर शेलार संघ. आणि डाव समाप्त झाल्यानंतर लगेच दुसऱ्या इनिंगला देखील आपण सुरुवात करणार आहोत. उद्याचे सामने पुन्हा एकदा सकाळी 9 वाजता गावदेवी पूर्णा विरुद्ध गावदेवी केवणी दिवे. 8:30 वाजता आपण रिपोर्ट करायचं आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंना ही नम्रतेची विनंती आहे की आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आत्तापर्यंत 3 षटकं अगदी योग्य वेळेवर आपण कम्प्लीट केलेली आहेत. असंच फास्ट खेळायचं आहे जेणेकरून फेअर क्रिकेट झालं पाहिजे. लास्ट ओव्हर ऑफ द इनिंग्स. ललित गुंदोलकर मागील सामन्यातील सामनावीर खेळाडू. अंतिम षटक चांगलं हाताळलं होतं, 3 गडी बाद केले होते. स्विचचा वापर केलाय, बॉल काढलाय शॉर्ट थर्डमॅनच्या डोक्यावरून. बॉल थोडासा मंदावतोय आउटफील्डमध्ये, मात्र फिल्डर फार दूर आहे आणि अखेर बॉल सीमापार. 4 धावा. सुरुवातीला फिल्डरने गिवअप केलं होतं, त्याला वाटलं की बॉल अतिशय वेगानं निघून जाईल. सुरुवातीपासूनच जर धावायला सुरुवात केली असती तर कदाचित हा बॉल त्याला अडवता आला असता. चेंडू जमिनीवर लँड झाल्यानंतर त्याचा वेग थोडासा मंदावताना दिसला, मात्र अखेर चौकार प्राप्त केलाय भावेश भोईरनं. इम्प्रोवाइज क्रिकेट फारच चांगलं खेळलं गेलंय धामणगाव टीमच्या फलंदाजांकडून. बघा आणखी एक इम्प्रोवाइज फटका यावेळेला. लॉंगलेग क्षेत्रात बॉल टोलावलाय शफल होत असताना, मात्र अचूक टायमिंग साधता आलं नाहीये. एक धाव मिळते, धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 44 वर, 44 रन्स ऑन द बोर्ड. चांगला स्कोर आहे. आणखी 4 बॉल्सचा खेळ बाकी आहे धामणगाव संघाच्या इनिंग्समध्ये. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल होतोय, रायटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन आहे आणि स्ट्राईक रोटेट झालेली आहे. सतीश माळी खरं तर सलामीवीर आहे, परंतु फक्त 3 मला वाटतं पाच चेंडूंचा सामना केलाय. लवली बॉल यावेळेला, टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता आणि सतीश थोडासा अडखळताना दिसलाय सुरुवातीपासून. फार अपेक्षा आहेत सतीश माळीकडून, प्रमुख फलंदाज आहे. टॉप ऑर्डरमध्ये त्याची बॅट तळपली तर मात्र धामणगाव संघाला पराभूत करणं हे कुठल्याही संघासाठी फार कठीण असतं. पण थोडा शांत राहिला आहे आज, शांत ठेवलंय त्याला. यावेळेला संधी मिळते, हुक केलाय, परंतु तिकडे फिल्डर आहे लॉंगलेगला सुरेख झेल. समाप्त होतोय सतीश माळीचा खेळ. महत्वाची विकेट, चांगला हुक शॉटही होता तिथे डीपमध्ये, फिल्डरने चांगला झेलही टिपलाय आणि डेथ ओव्हरमध्ये महत्वाच्या विकेट येत आहेत. दबाव बनतोय पहिल्या बॉलवर चौकाराला, त्याच्यानंतर एक सिंगल, 5 धावा या ओव्हरमध्ये. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग तुम्हाला करायची आहे, लक्षात घ्या. लक्ष इथे सेट होत आहे हळूहळू. जय महाराष्ट्र धामणगाव या टीमने टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय पॉवर शेलारच्या विरुद्ध. पॉवर शेलारने देखील ही स्पर्धा आत्तापर्यंत चांगली गाजवली आहे. दोन्ही टीमने महत्वाचे सकाळच्या सत्रातले सामने जिंकलेत.
आज टाडाळी संघाने देखील चांगला खेळ दाखवला. या अगोदर त्यांनी चामिंद्रा टीमला पराभूत केलं, त्या अगोदर आयडियल हायवे दिवेला पराभूत केलं. आणखी एक अनुभवी खेळाडू राजेश स्विंग अँड मेस, चंडू अक्रॉस घेऊन जातोय डाव्या त्याच्या फलंदाजासाठी. चांगली गोलंदाजी डावखोऱ्या फलंदाजांविरुद्ध त्याने केलेली आहे. ललित गोंदोलकर पुन्हा एकदा प्रभावी मारा करताना दिसतोय. पहिल्या बॉलवर चौकार आला होता, त्याची लय बिघडवण्याचा प्रयत्न भावेशनं केला होता, मात्र न डगमगता गोलंदाजी केली त्याच्यानंतर ललितनं. षटकातील आणि डावातील शेवटचा बॉल यावेळेला क्रॅकिंग ड्राईव्ह अगदी गॅपमधून दिलखेचक फटका, बॉल चाललाय डीप एक्स्ट्राकवर, सीमारेषा पार, चौकार. चांगला फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका आहे. काय कव्हर ड्राईव्ह होता शेवटच्या बॉलवर, देखना कव्हर ड्राईव्ह. आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर 48-49 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे पॉवर शेलारला. 49-2 लगेच क्षेत्ररक्षण लावायचंय जय महाराष्ट्र धामणगाव. चला धामणगाव संघ कॅप्टन आपण लगेच आपल्या टीमला घेऊन मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. आणि पॉवर शेलार संघ आपल्याला आता फलंदाजी करायची आहे, तर जास्त वेळ तुम्ही देखील खर्च करू नका. लगेच सलामीची जोडी मैदानात पाठवा, त्याने तुमचाच फायदा होईल. जेवढा वेळ तुम्ही घ्याल तेवढं तुमचं नुकसान होऊ शकतं, कारण आता अंधार होत चाललेला आहे, उजेड कमी होत चाललेला आहे. आणि स्पोर्ट्समॅनशिप स्पिरिटची अपेक्षा ही सर्व खेळाडूंकडून आहे. फेअर क्रिकेट कसं खेळलं जाईल याकडे प्रामुख्याने लक्ष ऑर्गनायझिंग कमिटी देत आहे. ऑर्गनायझिंग कमिटीमध्ये बरेचसे दिग्गज महान खेळाडू आहेत भिवंडी तालुक्यातील, यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या समोर आलेली आहे. अतिशय सुरेख आयोजन आणि नियोजन अध्यक्ष चषक 2023 हे पहिलं पर्व आहे. आणखी एक पर्व फ्री एंट्री टूर्नामेंट डे नाईट स्वरूपात आपल्या समोर येईल. अध्यक्ष सुजित पाटील साहेब अर्थात सर्वांचे लाडके तात्या शेट यांच्या सन्मानासाठी या स्पर्धांचं आयोजन. चला फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. 48 धावा धावफलकावर लावलेले आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना 4 ओव्हर्समध्ये जय महाराष्ट्र धामणगाव संघानं आणि 49 धावांचं उद्दिष्ट सामना जिंकण्याकरिता पॉवर शेलार टीम समोर. पॉवर शेलारकडे पॉवर जरूर आहे बॅटिंगमध्ये. सचिन भोईर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, मागच्या मॅचमध्ये आकाशनं देखील चांगली दमदार बॅटिंग केली होती. विजय सारखा एक चांगला सलामीवीर त्यांच्याकडे आहे. टॉप ऑर्डरचे जे फलंदाज आहेत विशेषतः त्यांच्यावर खूप काही अवलंबून असेल. चांगली सुरुवात त्यांनी जर दिली तर मात्र 49 धावांचं जे आव्हान आपल्याला मोठं वाटतंय सध्याचे कंडिशन्स पाहता ते पार केलं जाऊ शकतं, पण जर सुरुवातीच्या ओव्हरमध्येच जर गडी बाद केले ज्यासाठी जाणला देखील जातोय गोलंदाज भावेश भोईर, तर मात्र कठीण असेल सामना जिंकणं पॉवर शेलार टीमसाठी. काय कमालीची गोलंदाजी केली आहे कुणाल, पहिल्या 2 सामन्यांमध्ये पॉवर प्लेमध्ये 3-3 गडी बाद केलेले आहेत, म्हणजेच 2 मॅचेसमध्ये 2 ओव्हर्समध्ये 6 गडी बाद करण्याचा मान आज मिळालेला आहे आत्तापर्यंत भावेश भोईरला. हो चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु आता या सामन्यामध्ये महत्त्वाच्या सामन्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही धावा डिफेंड करण्यासाठी उतरला तुम्हाला आणखीन चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे या मॅचच्या दरम्यान. परंतु पॉवर शेलार हा देखील संघ यांना कमी लेखून चालणार नाही आहे. चला मॅच सुरू करा, 5:47 झालेत, 6:05 हा सामना संपेल ही अपेक्षा आहे. चला मॅच सुरू करा. दोन्ही पंच मैदानात, फलंदाज मैदानात, बॉल टाकण्यासाठी गोलंदाज तयार. आणि पहिलाच बॉल जास्त शफल झाला फलंदाज, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये आणि पहिला डॉट बॉल टाकला भावेशने. पहिली गेंद पर थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास, केवल दिशा दिखाना चाहते थे, ऑफ स्टंप के काफी बाहर शफल करते हुए स्वीप लगाना चाहते थे. शॉट फाइन लेग के बगल में से खेलने का प्रयास था लेकिन चूक गए, डॉट बॉल से शुरुआत. भावेश पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पदल आली ते होतं, परंतु शेवटी बॅटच्या आतमध्ये लागतोय बॉल. आणखीन एक धाव इथे मिळेल, खातं उघडलंय आकाशचं टीमचं. पॉवर शेलार लक्ष पार करायचं या मॅचमध्ये, 49 लक्ष मोठं आहे 4 षटकांच्या मॅचमध्ये. अच्छा प्रयासचा वापर बॅट्समन का, लेकिन गेंद थोडी धीमी गती से आई थी और पूरी तरह से गेंद के पिच तक पहुंच नहीं पाए, जिस वजह से मिडल नहीं कर पाए अपने शॉट को. चला जे फ्लडलाईट्स आहेत त्या सुरू झाल्यात या ग्राउंडवरच्या. शुभ संध्या सगळ्यांना. ऑन साईडला चांगला फटका डीपमध्ये आहे, मिडविकेट काव कॉर्नर रिजनमध्ये फिल्डर, तोपर्यंत सिंगल इथे मिळेल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावा होत आहे स्कोरबोर्डवर 2.
49 लक्षाचा पाठलाग. विजयचं खातं उघडलंय, आकाशचं खातं उघडलंय. आकाश खेळले 2 बॉल. भावेश पहिले षटक हाताळतोय. भावेश भोईर दोन्ही मॅचमध्ये चांगली कामगिरी आहे गोलंदाजीमध्ये भावेशची. आणि याही मॅचमध्ये आतापर्यंत 3 बॉल टाकत असताना फक्त 2 धावा खर्च केल्या. दोन्ही टीमने पॉवर प्लेमध्ये धावा केल्या नव्हत्या असंच म्हणायला लागेल. फटका आडव्या बॅटने खेळलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. गॅप मध्ये ट्रॅव्हल होत असताना 200 रक्षकांच्या मधून बॉल सीमा पार येतोय. आकाश बॅट मधून पहिला चौकार. और इसी की दरकार है. आठ से खेला और गेंदबाज को भी आड़े हाथों ली इस बार. अक्रॉस द लाइन बहुत ही खूबसूरत शॉट. दो खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है ऑन साइड में पावर प्ले के दौरान, लेकिन दोनों को चीरती हुई गेंद मिड विकेट और लॉन्ग ऑन के बीच में से बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए. चांगलं टायमिंग, फुटवर चांगलं होतं. थोडासा पुढे आला त्याच्यानंतर दिशा देत असताना चौकार वसूल केला. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 6. असंच खेळावं लागेल वेगाने. पुन्हा एकदा तोडचा पुढे बॉल टाकलाय. बॅटच्या आतमध्ये लागत असताना ऑन साइडला दिशा दिली आहे. सिंगल इथे मिळेल आकाशच्या खात्यामध्ये. 7 धावा स्कोरबोर्डवर. आकाश खेळतोय त्याच्यापैकी 6 वर. एकदा विजयच्या खात्यामध्ये. शेवटचा बॉल शिल्लक पावर प्लेचा. मुझे लगता है कुणाल ये गेंद भी थोड़ी कमजोरी थी, बिल्कुल पाले में आ गई थी. लेकिन कभी कभी आप थोड़े से दुविधा में आ जाते हो. आप ये सोचते हो कि सामने में खेलूँ या फिर से ऑन साइड में उठाकर खेलूँ. और दुविधा में जब आप रहते हो तो सही तरह से स्ट्रोक जमा नहीं पाते हो. बल्ले के काफ़ी अंदर लगी थी, केवल 1 रन मिला. भावेश आई बॉल खोलव टप्प्याचा होता, खोदून काढला ऑन साइडला. डीप मध्ये लॉन्ग ऑन आहे. वेगाने येतोय बॉलपर्यंत. एकेरीस धाव मिळेल. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक संपले. भावेशचं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव आहेत स्कोरबोर्डवर. पॉवर शेलार बिनबाद 8. अच्छा, पॉवर शेलार की जो रणनीति रही हमने देखा है कि आकाश वारगड़े और विजय से ही ओपन कराया है उन्होंने. हालांकि एक बहुत ही बेहतरीन ओपनर सचिन भोईर उनके पास है, लेकिन सचिन वन डाउन खेलते हुए नजर आए हैं और वन डाउन भी अच्छा खेले है. आकाश वारगड़े ने भी पिछले मैच में जिस तरह से शॉट्स खेले थे तो कहीं ना कहीं उम्मीद है उनसे भी कि इस मैच में भी अच्छा स्टार्ट देंगे. लेकिन पावर प्ले का जो खेल हुआ है वो गेंदबाज के पक्ष में कहा जा सकता है. हालांकि विकेट नहीं मिला है. स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के. फील्ड तुरंत सजाना है दामनगांव के कैप्टन. 4 मिनट में हालांकि पहला ओवर पूरा किया गया है. टीम मीटिंग ज़्यादा देर के लिए नहीं लेनी है. 8 रन्स बने हैं. 41 अभी भी बनाने हैं और केवल 3 ओवर का खेल बचा हुआ है. कश्मकश जरूर देखने को मिल रही है इस मैच में. अच्छे डिसिप्लिन के साथ गेंदबाजी करते हुए नजर आए पावर प्ले के ओवर में भावेश भोईर, लेकिन विकेट नहीं मिला है. क्या ये एक मसला बन सकता है आने वाले ओवर्स में दामनगांव टीम के लिए, ये देखने वाली बात है. अब अनुभवी गेंदबाज राजेश को गेंदबाजी सौंपी गई है. लेफ्ट आर्मर है. चला जास्त वेळ घेऊ नका, फास्ट क्रिकेट खेळा. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. अगदी खेळाडू वृत्ती दाखवणं गरजेचं आहे. सर्वांना माहिती आहे सूर्य अस्ताला गेलाय. अशा परिस्थितीमध्ये जास्त टीम मीटिंग घेऊ नका. फास्ट क्रिकेट खेळा प्लीज. पहिले षटक संपले. 8 धावा 41 करायचे आहेत येणाऱ्या 18 बॉलमध्ये. 4 मिनिटं 40 सेकंद पहिले षटक पूर्ण करण्यासाठी घेण्यात आलेत. दुसऱ्या ओव्हरमध्ये राजेश अनुभव आहे या टीमकडे. त्याच्याविरुद्ध पहिलाच मन बनवलं होतं उलटा खेळायचा आहे. रनआउटची संधी नॉन स्ट्रायकिंग एंडला. थ्रो करत असताना तत्पूर्वी 1 चोरटी धाव ते कंप्लीट झाली आहे. लागलाय सिंगल जाईल खात्यामध्ये विजयच्या. टीमची धावसंख्या 9. बढिया गेंद के साथ सुरुवात करते हुए अपने ओव्हर की राजेश. राजेश अपना जरूर पूरा अनुभव झोकने का प्रयास करेंगे इस ओव्हर में. और इम्प्रोवाइज क्रिकेट, एक बार फिर से वही कोशिश बल्लेबाज की, लेकिन सफाई से खेल नहीं पाए थे. विजय सिंगल चुराने में कामयाब रहे, हालांकि उसमें भी काफ़ी जोखिम था. डायरेक्ट हिट लगती वहां पर भविष्य की तो जरूर पवेलियन में लौटना पड़ सकता था. पदल आलित्य इनफील्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क चांगला नाही आहे. रनआउटची संधी विकेट कीपर इंडला आणि 2 धावा कंप्लीट. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. आकाश आणि विजयच्या दरम्यान ताळमेळ चांगला आहे. 2 धावा मिळतील. टीमची धावसंख्या 11. रन के लिए हिरण बन गए वहां पर दोनों बल्लेबाज. बड़े शॉट्स नहीं आ रहे हैं तो ऐसे में जहां पर भी मौके मिलेंगे आपको सिंगल को डबल में कन्वर्ट करने के, उनका फायदा उठाना होगा. इस बार फायदा उठाया गया है. दोहरे अंकों में रन संख्या 11 पर पहुंच चुकी है और 38 रनों की आवश्यकता है. मात्र 16 गेंदों का खेल शेष है. इनफील्ड
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर जातोय मिड ऑफ मधून एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान आणि तिथे झेल टिपलाय, फलंदाज बाद, पहिला धक्का सचिन भोईरने हा झेल, सचिन भोईर हा नवीन फलंदाज परंतु एक चांगला झेल तिथे टिपलाय निलेश चोरगेने। चलिए विकेट गिरने के बाद भी आपको इकट्ठा नहीं होना है, टीम मीटिंग नहीं लेनी है, नए बैट्समैन आपको भी तुरंत मैदान में पहुंचना है क्रीज पर। सचिन भोईर नए बल्लेबाज शिलार के वंडर बॉय, अपने वंडरफुल बैटिंग के लिए प्रसिद्ध है। और इस मैच में हालांकि शुरुआत में ही वो चर्चा दर्शकों के बीच में भी हुई होगी जब पहले पारी का खेल समाप्त हुआ था, टारगेट को देखते हुए कि क्या सचिन भोईर ओपन करने आएंगे इस मैच में, लेकिन इस मैच में भी वन डाउन खेलने के लिए आए हैं। अब 15 गेंदों में चाहिए 38 रन, समीकरण जरूर मुश्किल नजर आ रहा है। यहाँ पर गेंदबाज की तारीफ करनी होगी कुणाल, रूम बना रहे थे बैट्समैन, उनको फॉलो किया, उनके पैरों की तरफ गेंद की और चिप भर कर दिया था गेंद को, टाइम नहीं कर पाए, आउट हो गए आकाश वारगडे। 9 बॉल नंतर आला है सचिन, सलामीला येणं गरजेचं होतं का हा प्रश्न आहे। आल्या आल्या एक चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रोटेक्शन आहे, एकच धाव मिळेल सिंगलच्या जोरावर, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 12, 4 बॉलचा खेळ संपलाय, दुसरं षटक प्रगतीपथावर, धावा करायचे 49, धावा झाल्यात 12, अजूनही 37 धावांची आवश्यकता, 37 पाहिजेत अजूनही। एक और अच्छा ओव्हर घडता हुआ जय महाराष्ट्र दामणगाव टीम के लिए, फील्डिंग के मुताबिक गेंदबाजी की जा रही है राजेश द्वारा, अपना पूरा अनुभव झोंकते हुए नजर आ रहे हैं अपने टीम के हित में। स्विच इट चा प्रयत्न, आता फटका चांगला आहे, हवेतही आहे आणि तेवढंच अंतर देखील कापेल, अक्षरशः पडला तिथे स्विच इट मारत असताना आणि पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर हा फटका विजेच्या बॅट मधून, एक चांगलं टायमिंग, अद्भुत शॉट, इसको कहा जा सकता है फॉलिंग स्विच इट, गिर गए थे स्ट्रोक खेलते हुए लेकिन गेंद को डिपॉजिट किया है उन्होंने डीप कवर पॉइंट बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए, टाइमिंग बहुत बढ़िया थी, गिरे जरूर लेकिन उससे पहले अपना काम कर चुके थे विजय, चांगला फटका, चांगला टाइमिंग विजयच्या बॅट मधून, महत्त्वाच्या धावा येत आहेत। त्या बॉल बाहेर टाकलाय लेग स्टंपच्या अंपायरचा सिग्नल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल, आता 13 चेंडूमध्ये 30 धावांची आवश्यकता, धावा झाल्यात 19, 49 लक्ष, 13 बॉल 30, शायद फिर से एंटिसिपेट कर रहे थे वहां पर गेंदबाज की स्विच हिट का प्रयास करेंगे बल्लेबाज, इसीलिए वो लेग स्टंप के बाहर वाली लाइन थी। इस बार बैट्समैन ने की है गलती, इस बार स्विच हिट की तैयारी में थे और उसी वजह से अंपायर ने इस गेंद को वाइड घोषित नहीं किया है, गेंद जरूर लेग स्टंप के बाहर थी लेकिन पहले ही अपना स्टांस चेंज कर चुके थे, अच्छा फैसला अंपायर का। दो ओवर का खेल समाप्त होता हुआ, रन संख्या 19, बचे हुए दो ओवर में 30 रन चाहिए पावर शिलार को, फील्डिंग तुरंत लगानी है प्लीज दामणगाव टीम के कैप्टन। चांगली अंपायरिंग आतापर्यंत सर्वच अंपायर ने केली आहे स्पर्धेमध्ये, अभिजीत सावंत, शानू कुरेशी, गोकुल पाटील अँड शकील कोटी हे सर्वच पंच आहेत, शकील कोटी, शानू कुरेशी, अभिजीत सावंत, गोकुलदास पाटील, 19 झाले 30 पाहिजेत, 12 बॉल 30। बारा गेंदे 30 रन, 15 का आस्किंग रेट और कंडीशंस काफी टफ है लेकिन बल्लेबाजी के लिए सचिन जब तक क्रीज पर है उम्मीदें कायम रहेंगी, आशाएं जीवित है पावर शिलार की। 12 चेंडू 30 धावा, हवेच्या प्रवाहाबरोबर खेळायचं आहे आता या षटकामध्ये बॅटरला, पहिल्याच बॉलवर रनअपमध्ये थोडासा चुकला गोलंदाज तेजस, अंपायरचा सिग्नल येतो डेड बॉल, 5:57 झालेत, फास्ट क्रिकेट खेळा, सूर्य ऑलमोस्ट अस्ताला गेलाय, फ्लड लाईट्स इथेही चालू झालेत, पक्षी घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत संध्याकाळच्या सत्रामध्ये, तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत, शुभसंध्या, तुम्ही पाहताय अध्यक्ष चषक, सुजित तात्याशेठ पाटील यांची ही स्पर्धा। तेजसचा पहिला बॉल, अपील केली आहे, 11 च्या 11 खेळाडू अपील करतायत आणि विशेष म्हणजे लॉंगॉनच्या खेळाडूचा आवाज जास्त जोरात होता, हवाए ऑफ साइड से लेकर ऑन साइड में बह रही है और उसी के चलते गेंद थोड़ी सी हवा में हिलती हुई नजर आई, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई, लाइन अच्छी थी, तेजस की तेज तर्रार गेंद, डॉट बॉल के साथ शुरुआत की है तेजस ने, चांगला बॉल, चांगला कटर, दुसरा बॉल थोडासा बाहेर जाणारा होता, बॅटची कडा घेत असताना एकच धाव तिथे मिळेल, दबावमध्ये पूर्णपणे पावर शेलारचा संघ या मॅचमध्ये
चांगलंच पुनरागमन राहिलंय टीम जे महाराष्ट्राचं धामणगावचं, कारण पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नव्हत्या, त्याच्यानंतर त्यांनी एक सन्मानजनक धावसंख्या उभारली, 49 लक्ष ठेवलं तेजसचा पहिला इनकटर, दुसरा बॉल थोडासा बाहेर जाणारा, बाहर बहुत बाहर थी, वाइड गेंद थी, मुझे लगता है छोड़ देते तो वाइड रन जरूर मिलता वहां पर, लेकिन बल्ला चलाया और गैप नहीं ढूंढ पाए वहां पर सचिन भोईर। अब 10 गेंदों में चाहिए 29 रन। विजय स्ट्राइकिंग इनला यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, अपील पहा सर्वच करतात विकेट कीपर पासून, परंतु ज्या वेळेला यॉर्कर टाकला बॅट खाली आली त्यावेळेला बॉल नक्की जमिनीला लागलाय। उभरते वे खिलाड़ी है तेजस, युवा खिलाड़ी, लेकिन क्या गेंदबाजी कर रहे हैं, तेज तर्रार यॉर्कर, ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर, विकेट कीपिंग भी बहुत बढ़िया, पहली 3 गेंदों पर सिर्फ 1 रन खर्च किया है, दबाव बढ़ता जा रहा है पावर शेलार के बल्लेबाजों पर, पावर दिखानी होगी, बड़े बड़े शॉट्स खेलने होंगे मैच को यदि जीतना है तो। 9 गेंदों में 29 रन चाहिए, कठिन चुनौती, भरपूर मोटा दबाव, हा चांगला टर्न केला, डीप मध्ये फील्डर आहे, बैकवर्ड स्क्वेअर लेगला, सिंगल इथे मिळेल, फक्त एकेरी धाव, सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 21, 8 गेंदे शेष, 28 रन चाहिए, सिंगल से कुछ नहीं होने वाला है, सिंगल से केवल स्कोरबोर्ड को आप चलता रख सकते हो, मैच जीतना है तो निश्चित रूप से चौकों और छक्कों में डील करना होगा, बाउंड्रीज यहां पर चाहिए पावर शिलार को। बांधे रखा है दोनों भी बल्लेबाजों को एक युवा गेंदबाज ने, तेजस बॅकफूटला जात असताना एक चांगला पंच केलाय, बॉल चालला कवच बाउंड्री लाईनच्या दिशेने, धावा मिळतील 4, येतोय चौकार सचिनच्या बॅटमधून हा चौकार, टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर 25। प्रेशर रिलीज करने वाला स्ट्रोक, हालांकि अभी भी प्रेशर तो बना ही हुआ है, यहाँ पर जगह मिली थी, वेट किया थोड़ा सा, बैकफुट पर चले गए और कवर में जो खिलाड़ी है उनको बीट किया उन्होंने, बहुत ही बढ़िया बैकफुट पंच, खूबसूरत बैकफुट कवर ड्राइव 4 रनों के लिए, चांगला पंच बॅकफुटला जात असताना कवरच्या दिशेने चौकार वसूल केलाय सचिनने या चौकाराच्या मदतीने, 25 धावा फलकावर, शेवटचा बॉल शिल्लक, 49 धावांची आवश्यकता, 24 पाहिजे, 7 बॉलचा खेळ शेष आहे, 7 चेंडू 24 धावा, हा बॉल खूप महत्वाचा आहे, तेजसचा यॉर्कर पायावर जाऊन आदळलाय, परंतु पिचिंग जर पाहिली तर आउटसाइड ऑफ लेग बायचा इशारा, पंचांकडून एक्स्ट्रा रन मिळेल, टीमची धावसंख्या 26 आणि आता धावा करायच्या 6 बॉलमध्ये 23, 6 चेंडू 23 धावा। हालांकि मैच अभी भी खत्म तो नहीं हुआ है, लेकिन कुणाल यहाँ पर टॉस की भी शायद वो चर्चा होगी शायद मैच खत्म होने के बाद, कि टॉस जीतने के बाद पहले बल्लेबाजी करना बेहतर निर्णय शायद साबित हो सकता था, लेकिन फील्डिंग करने का निर्णय लिया था पावर शेलार ने, 6 गेंदे, बल्कि दामनगांव टीम ने टॉस जीता था, सही निर्णय था उनका बैटिंग करने का, 6 गेंदे और 23 रन चाहिए, 26 बने हैं, या तो कंडीशंस को देखते हुए वो फैसला लिया गया था जो कि उचित साबित होता हुआ तो नजर आया है, लेकिन खेल अभी भी समाप्त नहीं हुआ है, मैच अभी भी जारी है। एक्झॅक्ट, त्यावेळेला सामना संपायचा होता, टॉस झाला, पहिली इनिंग संपल्यानंतर ऑलमोस्ट 5:07 टॉस झाला, अशा परिस्थितीमध्ये योग्य निर्णय होता, सूर्यास्ताला चाललाय, चंद्रोदय होतोय, अशा परिस्थितीमध्ये हे दृश्य प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून टिपलं गेलंय, पक्षी आपल्या घरट्याच्या दिशेने वाटचाल करतायत, संध्याकाळच्या 17 ही स्पर्धा रंगते, ही क्रीडानगरी बंदरा मारुती काल्लेर क्रीडांगण, उद्याही दुसऱ्या दिवसाचा खेळ रंगेल, बाजूलाच खाडी, त्याच्याच बाजूला हे ग्राउंड, आजूबाजूला हिरवगार असं वातावरण, आणि अशा परिस्थितीमध्ये एक सुसज्ज असं क्रीडांगण आणि तेवढीच दमदार स्पर्धा सुजित तात्याशेठ पाटील यांची फ्री एंट्री स्पर्धा राहिली आहे। उदय पहिलाच बॉल उडवलाय समोर, फिल्डर आहे प्रेक्षक बनेल, बॉल सीमारेषा पलीकडे स्ट्रेट येतोय षटकार सचिनच्या बॅटमधून, 23 करायच्या होत्या आता 17 करायच्यात, सूर्यास्त झालेला आहे आणि उदय आलेला आहे, पण इकडे त्याचं स्वागत भव्य षटकारानं, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अफलातून फटका, कमालीचं टायमिंग होतं सचिनचं, अगदी त्याच्या पुढ्यात पडलेला बॉल पाहू शकाल, ओव्हर पिच बॉल होता ऑफ स्टंपच्या बाहेर, क्लीन स्ट्राईक, सुंदर फटका सजवलाय सचिन भोईरनं, सुरुवात फार चांगली केली शेवटच्या षटकाची फलंदाज सचिननं, आणि आता समीकरण आहे या मॅचमध्ये 5 बॉल्समध्ये 17 धावा, 5 बॉल 17 कंपल्सरी टार्गेटचे असा नियम आहे स्पर्धेचा, सुरुवात धडाक्यात या ओव्हरची, हवा वेगाने वाहते, दुसरा बॉल बॅट चिकडा, शॉर्ट थर्डमॅन आहे, नाही घेणार धाव असंच चित्र आहे मैदानामध्ये, कारण सचिनच ठेवेल स्ट्राईक, कारण त्याला करायची एअर स्ट्राईक, 4 चेंडू 17 धावांची आवश्यकता,
एअर स्ट्राईकचीच आवश्यकता आहे पॉवर शेलार टीमला. जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मोठी आउटसाइड एज. मात्र इकडे फिल्डिंग आपण बघतोय की शॉर्ट थर्डमॅन जो आहे तो खूप फाईन तैनात करण्यात आलेला आहे. तो जर फिल्डर थोडा स्क्वेअर असता तर गॅपमधून बॉल निघाला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सतीश माळीचं फ्लाय स्लिपच्या दिशेनं. डॉट बॉल आलाय. चार बॉल्समध्ये आता 17 धावांची आवश्यकता. कुणाल तरे इनफॉर्म फलंदाज बंद्रा मारुती काल्लेर संघाचा आलेला आहे. आपलं हार्दिक स्वागत. खुल्या गटात खेळतात कुणाल तरे, ओपनचा खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे स्वयं इलेव्हन टीम कडून. एक रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि इथे थ्रो येतोय. चांगला थ्रो, चांगलं क्षेत्ररक्षण. तर या मॅचमध्ये 3 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजेच कोणत्याही परिस्थितीमध्ये पॉवर शेलारला. टॉस जिंकला, टॉस आज बाजूने राहिला. टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला जय महाराष्ट्र धामणगावने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. नंतर त्यांनी धावा केल्या, लक्ष चांगलं सेट केलं आणि त्या लक्ष्याचा पाठलाग सध्या करत असताना टीम पॉवर शेलार थोडासा पिछाडीवर आहे. परंतु हा बॉल जर मोठा फटका आला विजयच्या बॅटमधून तर मॅच ऑन. हा बॉल सोडून दिलाय. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. फलंदाज शफल झालाय आणि त्यामुळे टॉट बॉल. फलंदाजापासून हा चेंडू दूर ठेवला होता. जोरानं बॅट तिकडे फिरवण्याचा प्रयत्न जरूर केला गेला कारण 3 बॉल्समध्ये 16 बनवायच्या होत्या. परंतु आलेला आहे डॉट बॉल. युवा गोलंदाजांनी चांगला मारा केलाय. या अगोदर तेजसला आपण बघितलं, पेनल्टीमेट षटक चांगलं हाताळलं, 7 धावा फक्त खर्च केल्या आणि नंतर उदयनं षटकार ठोकल्यानंतर पहिल्या बॉलवर चांगलं त्याने कमबॅक करून दाखवलंय. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. 2 बॉल 16ची गरज. स्लोवर बॉल बॅकफुटला जाऊन पुल केलाय. विकेट मिळेल. डीप मिड विकेटला चांगला झेल. फलंदाज बाद होतोय विजय. विजयला फारसं काही करता आलं नाही. खरं तर क्विक फायर स्टार्टची आवश्यकता होती. तो सलामीला आला होता आणि मला वाटतंय की तो निर्णय कुठेतरी चुकलेला आहे. टीम पॉवर शेलारचा सचिन भोईर वनडाऊन खेळण्यासाठी आला. मात्र जेव्हा तो खेळपट्टीवर पोहोचला तेव्हा पाणी खूपच गरम झालं होतं, उकळलं होतं अक्षरशः. मॅन ऑफ दी मॅच डिक्लेअर करा पण ते सांगू नका, नंतर देणार तपासून. मॅन ऑफ दी मॅच डिक्लेअर करा. शेवटचा बॉल बाकी आहे. 16 धावांची तब्बल आवश्यकता. शेवटच्या बॉलचा सामना करण्यासाठी ललित मैदानामध्ये. ललितची गोलंदाजी आज फार चांगली राहिली पण आता संघ पराभवाच्या छायेत आणि संघ पराभूत होतोय. पॉवर शेलार सामना जिंकलाय जय महाराष्ट्र धामणगाव संघानं. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स टीम जय महाराष्ट्र धामणगाव. 3 सामने आज त्यांनी जिंकलेले आहेत. पहिल्या मॅचमध्ये 4 ओव्हर्समध्ये फक्त 30 धावा लावल्या होत्या फलकावर बॅटिंग करत असताना. तेव्हा वाटलं होतं की पहिल्याच फेरीत आव्हान संपुष्टात येईल. मात्र गोलंदाजांनी कमबॅक करून दिला आणि त्यानंतर मात्र मागे वळून पाहिलेलं नाही जय महाराष्ट्र धामणगाव संघानं. तर अध्यक्ष चषकाची पहिल्या दिवसाची शेवटची मॅच जय महाराष्ट्र धामणगाव संघाच्या नावावर. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम धामणगाव अँड हार्ड लक पॉवर शेलार. या सामन्यातील सामनावीर खेळाडू ठरलेला आहे नितीन पाटील. 7 बॉल मध्ये 21 धावांची तुफानी खेळी ज्याने केली. विंटेज दिसला अक्षरशः आज नितीन पाटील. चेंडू द्यायचा आहे प्लीज. मॅच बॉल कमिटीकडे द्यायचा आहे. धामणगाव संघाचे खेळाडू आपण बॉल द्यायचा आहे कमिटीकडे. सतीश माळी आपण ऑर्गनायझिंग कमिटीशी संपर्क साधायचा आहे त्वरित. सतीश माळी. मित्रांनो आजचा खेळ समाप्त झाला, आजचा दिवस समाप्त झाला असं मी ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीने जाहीर करतो. अध्यक्ष